तिकडे केरळ वरती ट्वीट करायचं, तामिळनाडू वरती ट्वीट करायचं, पश्चिम बंगाल वरती ट्वीट करायचं, अरे पंढरपूर वरती तुम्ही बोला ना। निवडणूक झाली, निकाली लागला, आता आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालीय। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीवरून आता हल्ला बोल केलाय। पावसात भिजलेलं सरपण फक्त धूर करतंय, जाळ नाही, सांगा आता कुणी केला करेक्ट कार्यक्रम, असा प्रश्न करत आम्ही टप्प्यात कार्यक्रम करतो म्हणणाऱ्या राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांवर निशाणा साधलाय। पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे समाधान अवताडे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव केला। जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी 11 एप्रिलला पावसात सभा घेतली होती। त्या सभेवरून पडळकरांनी हे टीकास्त्र सोडले। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली होती। नेहमीची सभा असती तर याकडे कदाचित लोकांचे लक्षसुद्धा गेले नसते, मात्र भर पावसात जयंत पाटील यांनी सभा दणाणून सोडली होती। त्यांची सभा आणि भाषण पाहून अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेतील आठवण झाली। सातारा लोकसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने 2019 साली शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती। अंगावर कोसळणारा पाऊस, डोक्यावर विजांचा कडकडाट असा सगळा माहोल असतानाही थोडंही विचलित न होता पवारांनी ही सभा दणाणून सोडली होती। आता त्याच सभेचा दाखला देत गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांना डिवचायचा प्रयत्न केलाय। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी बाहेरच्या राज्यांच्या राजकीय घडामोडींवर बोलण्या इतपत त्यांची उंची नाही। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्याच्या लग्नामध्ये नाचण्याची आधीपासूनच सवय, असा घणाघात देखील आमदार गोपीचंद पडळकरांनी केलाय। आता राष्ट्रवादीकडून यावर काय प्रत्युत्तर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।